प्रवासाला जाताना सुद्धा अजून एक वनस्पतीचा ओळख परिचय करायला हरकत नाही. ही जी वनस्पती आहे अजून इथे बऱ्याच जणांजवळ ती आहे, हिचं नाव पांढरी नावाची वनस्पती आहे. मागच्या बैठकीत आपण रामेश्वरचा दगड काचेत ठेवलेला होता, तो असेल तर तिथे आणून ठेवा शास्त्रीय लोकांनी. दगड पाण्यावर तरंगतो आणि लाकूड पाण्यात बुडतं, हे दोन विरुद्ध प्रकार आपण मागच्या वेळी बघितले. लाकूड विज्ञानात कधी पाण्यात बुडत नाही, त्याला विज्ञान आहे, आणि दगड कधीच पाण्यात तरंगत नाही. पण त्या दोन विरोधाभास गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही मागच्या वेळी बघितल्या, रोजच बघता, नेहमी बघता, दोमत नाही. परंतु 1988 साली आमचे दानवे साहेबांचे सहकारी आमचे खैरेसाहेब बाळासाहेब ठाकरेंना घेऊन आले, त्यांना एक काठी दिली. ते तडक मुंबईला राणीच्या बागेत गेले. तिथे दोन सिंह वाघ पिंजऱ्यात होते. आमचे बाळासाहेब ठाकरे म्हणजे तसे मूळचे चिकित्सक, फार अभ्यास. ते अशी काठी घेतली आणि त्या सिंहाकडे दाखवायला लागले. त्या सिंहानं गर्जना केली नाही, डारकाळी फोडली नाही, त्यानं काय केलं, जसं पाळलेला कुत्रा मालकाला शेपूट हालवून रिस्पेक्ट देतो तसं शेळांनी शेपटी हालवली. आमचे ठाकरे साहेब डोक्यावर हात ठेवून खाली बसले. हा काय प्रकार म्हणे, माणूस पाहिल्यावर हे हिंस्र प्राणी मोठी डारकाळी फोडून अंगावर धावतात आणि हा एका कुत्र्याप्रमाणे आपल्याला शाबासकी देतोय, ही काय किमया आहे. त्या किमयाला पांढरीची काठी म्हणतात. ही काठी ज्यांच्याजवळ असेल हिंस्र विचारापासून, हिंस्र कृतीपासून, हिंस्र प्राण्यांपासून आणि हिंस्र माणसांपासून सुटका होते. त्यात सगळं आलं, तपशिलात न बोल. एवढं सामर्थ्य उपजत या वनस्पतीचं आहे. ती काय आपण लावलेली नाही, ती परमेश्वराची देण आहे, त्यांनी लावलेली आहे, त्यांनी बनवलेली आहे. फक्त तिचा उपयोग सांगणारे या भूतलावर असणं जरुरीचं आहे. पूर्वाश्रमी शतकानुशतक सर्पाचा मंत्र, विंचवाचा मंत्र असणारी माणसं बाप सुद्धा मुलाला सांगत नव्हता, का, हा मुलगा त्याचा गैरवापर करेल म्हणून. काळाच्या ओघामध्ये हे सारं ज्ञान नष्ट होण्याच्या मार्गावर असताना या कार्यानं त्याचं पुनर्जीवन करण्याचा संकल्प केलेला आहे. फक्त त्याचा योग्य वापर व्हावा एवढी अट कायम आहे. त्याचा अयोग्य वापर करू नये म्हणून आपण त्या पद्धतीनं त्यावर आपला दृष्टिकोन असणं अगत्यचं आहे. म्हणून या साऱ्या बाबींकडे या कार्यानं मानवजातीला सर्वार्थानं या विश्वामध्ये ज्या ज्या बाबी आहेत त्या अथक चक्रावून टाकणाऱ्या आहेत. म्हणून आपण आरोग्य संविधानातून चांगल्या निरोगी जीवनाकडे जाण्याला आमच्या सर्व डॉक्टर लोकांच्या ध्यानाचा आपण अवश्य वापर करावा. या नव्या वर्षाचं औचित्य ठेवून सर्व विभागाचे जे डॉक्टर आहेत, दाताचे आहेत, डोळ्याचे आहेत, कानाचे आहेत, नाकाचे आहेत, पोटाचे आहेत, वेगवेगळ्या विभागाचे आहेत, या नव्या सालात त्यांची मैत्री आपण करावी आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर मानव कल्याणासाठी करावा. एवढंच या विभागातून सांगणं पुरेचं आहे.